बदलापुरात महावितरणचा अनागोंदी कारभार सुरू आहे. बिघडलेली यंत्रणा, गंजलेले रोहित्र अशा सगळ्या कारणांमुळे वीज पुरवठा वारंवार खंडित होतोय. त्याचा फटका औद्योगिक क्षेत्राला बसतोय. सततच्या बिघडांमुळे उत्पादनही घटतंय. निपाणमधल्या कसबे सुटेणे ते पिंपळस रामा या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडलेत. रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. अपघातांचं प्रमाणही वाढलंय, त्यामुळे हे रस्ते दुरुस्त करावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम सध्या ठप्प आहे, त्यामुळे वडखळ ते इंदापूर रस्त्याची दुरावस्था झाली आहे. अपघातांचं सत्र सुरूच आहे, त्यामुळे वाहन चालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय. पुणे नगर महामार्गावरील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून प्रायोगिक तत्वावर आता मोठा निर्णय घेण्यात आलाय. सकाळी 7:30 ते 9:30 आणि संध्याकाळी 4 ते 7 या काळात अवजड वाहतूक या रस्त्यावरून बंद असणार आहे. शिक्रापूर पासून रांजणगाव MIDC पर्यंत आणि शिक्रापूर चाकण महामार्गावरील करंदी फाट्यापर्यंत या काळात अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. वर्धेच्या सालोड हिरापूर इथं शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं. सालोड शिवारात वर्धा नांदेड रेल्वे काम सुरू आहे, त्यामुळे निम्न वर्धा प्रकल्पाचा उपकालवा फोडल्यानं शेतकऱ्यांना पाणी मिळायला अडथळा येतोय. यासाठी नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. खासदार रामदास तडस यांनी आंदोलनस्थळी शेतकऱ्यांची भेट घेतली. सांगली प्रहार संघटनेनं रस्त्यासाठी घोडा आंदोलन केलं. पेठ सांगली महामार्गावर हे आंदोलन करण्यात आलं. गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. अनेक वेळा तक्रार करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्रहार संघटनेनं केला. हिंगोलीत रेल्वे संघर्ष समितीनं जोरदार आंदोलन केलं. छपरा एक्सप्रेस पूर्ण अकोला तसंच मुंबईला जाण्यासाठी दैनंदिन रेल्वे सुरू करा या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं. या मागण्या पूर्ण न झाल्यास 23 नोव्हेंबरला रेल रोकोचा इशाराही समितीनं दिला. नवी मुंबईत वैद्यकीय महाविद्यालयाच्या भूखंडाला क्रीडाप्रेमींनी विरोध केलेला आहे. बेलापूरमधील हा भूखंड पूर्वी मैदानासाठी राखीव होता. या ठिकाणी मागच्या 8 वर्षांपासून विविध खेळांचे सामने होत असतात, त्यामुळे भूखंड मैदानासाठी राखीव करावा अशी जुनी मागणी आहे. शिवाय हा भूखंड CRZ मध्ये येतो, त्यामुळे हे मैदानच राहावं अशी मागणी करण्यात आली आहे. राज्यात मुलं दत्तक घेणं आता सोपं झालंय. दत्तक प्रक्रियेतला न्यायालयीन विलंब टाळून थेट दत्तक आदेश जारी करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आलेत, त्यामुळे कागदपत्र योग्य असतील तर ही प्रक्रिया आता फक्त 60 दिवसात पूर्ण होणार आहे. जुलै 17 पदवी आणि पदव्युत्तर अशा 24 अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी 10 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रवेशासाठी ही शेवटची संधी असल्याचंही मुंबई विद्यापीठानं स्पष्ट केलंय. आतापर्यंत या सत्रात 48,000 जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलाय. पुण्यात गुरुवारी काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. गांधी भवन, टाकी आणि चांदी चौकातील मुख्य वाहिन्यांच्या कामासाठी कोथरूड, बाणेर आणि बालेवाडी पाणीपुरवठा गुरुवारी खंडित असेल. नवी मुंबईत नागरिक संख्या वाढतीये. 2055 सालाचा विचार करून पुरेसा पाणीपुरवठा व्हावा यासाठी आता रायगडच्या पोशीर धरणाचं पाण्याची चाचपणी प्रशासन करत आहे, त्यामुळे पुढील काळात नवी मुंबईला पोशीर धरणातून पाणीपुरवठा होऊ शकतो. टंचाईग्रस्त मनमाडचा पाणी प्रश्न लवकरच निकाली निघणार आहे. शहरासाठी महत्वाकांक्षी 305 कोटी रुपयांच्या करंजवण जलवाहिनी योजनेच्या कामाची कंत्राट प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरच मुख्यमंत्री या योजनेचं भूमिपूजन करणार असल्याची माहिती आमदार सुहास कांदेनी दिली आहे. 18 महिन्यात काम पूर्ण होणं अपेक्षित आहे. गेल्या महिन्यापासून नागपूर महापालिकेनं उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करायला सुरुवात केली आहे. उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांकडून 500 रुपये दंड आकारण्यात येतोय. दिवाळी संपल्यावर आता राज्यात थंडी वाढली आहे. उत्तरेकडच्या थंड वाऱ्यामुळे अनेक जिल्ह्यात पारा घसरलाय. निफाड तालुक्यात सर्वात थंड वातावरणाची नोंद झाली आहे. पारा इथं 12 अंश सेल्सिअस पर्यंत उतरलाय. मराठवाडा, विदर्भ आणि कोकणातही गारठा वाढलाय. थंडीमुळे ठिकठिकाणी शेकोट्यांचा आधार घेतला जातोय. निफाड तालुक्यातल्या पूर्व भागात द्राक्ष बागांवर डावणी रोग पडलाय. ढगफुटी सदृश पावसामुळे डावणीचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे महागडी औषधंही निकामी ठरतायत. ऐन फुगवणीच्या काळात द्राक्षांचं नुकसान होत आहे. रोज 2 ते 3 हजारांची औषधं शेतकऱ्यांना फवारावी लागतायत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी खासगी वजन काट्यावर केलेलं वजन साखर कारखान्यांना आता नाकारता येणार नाही असा निर्वाळा
वैध मापनशास्त्र विभागाने दिला। काटामारी करून मापात पाप करणाऱ्या कारखान्यांना यामुळे चाप बसणार आहे। उद्या या संदर्भात साखर आयुक्तालय परिपत्रकही जारी करणार आहे। कोयनेच्या वीज निर्मिती केंद्राच्या जलाशयाच्या डोंगरातून मोठी पाणी गळती होत असल्याचं उघड झालंय। धरणाचं पाणी ज्या ठिकाणावरून वीज निर्मितीला नेलं जातं त्या जलाशयाच्या डोंगरातून ही गळती होती, त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जातंय। नंदुरबार मध्ये ज्वारीला विक्रमी दर मिळतोय। चांगल्या प्रतीच्या ज्वारीला प्रति क्विंटल 2,966 रुपये इतका दर मिळाला। दरवर्षी राज्यभरात ज्वारीला 1,000 ते 1,500 रुपये दर मिळतो। यंदा आजपर्यंतचा सर्वाधिक दर असल्याचं व्यापारी आणि शेतकऱ्यांनी सांगितलंय। धुळे जिल्ह्यात केंद्रीय आरोग्य समितीचा पाहणी दौरा निव्वळ देखावा ठरला। साक्रीच्या ग्रामीण रुग्णालयात समितीनं रात्रीच्या अंधारात पाहणी केली। समितीनं स्थानिकांशी संवाद साधण्यास नकार दिला। अवघ्या काही मिनिटात दौरा संपवून समितीनं काढता पाय घेतला, त्यामुळे हा दौरा निव्वळ औपचारिकता ठरला। कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंना अपशब्द वापरण्यावरून राष्ट्रवादी आक्रमक झाली। दुसरीकडे याच विषयावर अजित पवारांचं मौन मात्र चर्चेचा विषय बनलं। अजित पवारांनी या विषयात साधं ट्विटही केलेलं नाही। सत्तारांच्या विरोधात बारामती शहरात राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदोलन केलं। बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळेंच्या बद्दल सत्तारांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं, त्याचा निषेध म्हणून कार्यकर्त्यांनी भिगवण चौकात गाढवाला अब्दुल सत्तार यांचा फोटो लावून जोडे मारले। अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली। जालन्यातल्या जाफराबादेत राष्ट्रवादीच्या वतीनं सत्तारांविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं। आंदोलकांनी सत्तारांच्या पुतळ्याला जोडे मारून हा पुतळा जाळला। मुख्यमंत्र्यांनी सत्तारांवर कारवाई करावी अन्यथा आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला। बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिंदे गटाचं एक दिवसीय शिबिर होणार आहे। या शिबिरात शिंदे गटाच्या नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे। दरम्यान या शिबिरात शिंदे गटाचे सर्व आमदार तसंच पदाधिकारी सहभागी होणार आहेत। आगामी काळात पक्षाची रणनीती काय असणार यावरही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। दापोली रिसॉर्ट संदर्भातील कथित जमीन व्यवहार घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। माजी मंत्री अनिल परब यांच्यासह तिघांवर आयपीसी कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्यांनी दिली आहे। फसवणूक आणि आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केल्याचं त्यांनी सांगितलं। एकीकडे राहुल गांधींची भारत जोडो यात्रा राज्यात दाखल झाली आहे। महाविकास आघाडीचे नेतेही या यात्रेत सहभागी होणार आहेत। असं असताना काँग्रेसचे आमदार कोयत्यानं केक कापण्यात व्यस्त आहेत असंही चित्र दिसलं। इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांनी हा केक कापला। राष्ट्रवादीचे स्थानिक नेतेही यात सहभागी झालेले। नांदेडमध्ये 20 तरुणांनी पूर्ण मावळ्याच्या वेशात घोड्यावर बसून राहुल गांधींचं भारत जोडो यात्रेत स्वागत केलं। राहुल गांधींची भारत जोडो यात्रा भोपळा गावाजवळ आली, त्यावेळी ऐतिहासिक असं दृश्य या ठिकाणी पाहायला मिळालं। राहुल गांधी घाटात चालत होते आणि हे घोडेस्वार डोंगराच्या साथीनं राहुल गांधींच्या सोबत घोड्यावरून जात होते। जळगाव शहरातील सराफा बाजारात असणाऱ्या मनीष ज्वेलर्स हे दुकान अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री फोडलं। चोरांनी दुकानातून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा 3,00,000 ऐवज लंपास केला। चोरट्यांनी दुकानाचं शटर तोडून लोखंडी ग्रीलचं कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला। 3 चोरटे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहेत। पोलिसांनी आता याबाबत तपास सुरू केला। नागपुरातल्या योगेश्वर नगरात चोरी करणारी महिलांची टोळी जेरबंद झाली आहे। मोबाईल टॉवरच्या साहित्याची चोरी करताना त्या सीसीटीव्हीत दिसत आहेत। गोदामातले मोबाईल टॉवरचं 17,00,000 साहित्य त्यांनी चोरलेलं। अक्षय इलमे यांच्या गोदामातून रेडिओ रिमोट हेडचे 26 नग या महिलांनी चोरले। पोलिसांनी या महिलांना आता पकडलंय। अलिबाग शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या श्रीबाग शाखेत तब्बल 83 लाख रुपयांचा कर्ज घोटाळा उघड झालाय। या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय, तर बँक व्यवस्थापकाला निलंबित करण्यात आलंय। बँक व्यवस्थापकाच्या संगनमताने बनावट कागदपत्रांच्या आधारे 28 जणांनी 83 लाख रुपयांचं कर्ज घेतल्याचा आरोप आहे। वैद्यकीय कारणामुळे टूर रद्द होणार असल्यास ट्रॅव्हल्स कंपनीला ऍडव्हान्स बुकिंगचे पैसे आता परत करावे लागणार आहेत। नाशिकच्या ग्राहक न्यायालयानं हा निर्णय दिलाय। एका ग्राहकाला चंद्रभान मोटवानी या ट्रॅव्हल कंपनीनं 4.5 लाख दंडासहित परत देण्याचे आदेश न्यायालयानं दिले।
नागपुरात धाड टाकत 74 लाखांचा भेसळयुक्त माल जप्त करण्यात आलाय. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने ही मोठी कारवाई केली. 5 वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकण्यात आला आणि 15 किलोपेक्षा जास्त खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले. पुणे महापालिकेनं धायरी इथल्या बेकायदा इमारतीवर हातोडा उगारला. बांधकाम विभागानं रायकर मळा परिसरातील पार्किंग आणि 4 मजली इमारतीचे सुमारे 3000 चौरस फूट बांधकाम पाडलं. यावेळी परिसरातील नागरिक आणि बांधकाम व्यावसायिकांनी कारवाईला विरोध केला, त्यामुळे या ठिकाणी काही काळ तणाव निर्माण झाला. पुणे पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या टोळीला बिहारमधून अटक केली आहे. पुण्यातलं मोबाईल शॉप फोडल्याप्रकरणी तपास सुरू असताना हे आरोपी सापडले. यांनी आजवर 4 ते 5 मोबाईलची दुकानं फोडली आहेत. पोलिसांनी या चोरट्यांकडून 22 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. नागपूर जिल्ह्यातील रामटेकमध्ये 13 फूट अजगर आढळलाय. डोंगरी शेत शिवारात एका शेतकऱ्याला धान कापत असताना हा 13 फुटांचा अजगर दिसला. त्यांनी तातडीनं सर्पमित्रांना बोलावलं. सर्पमित्रानं या अजगराला पकडून त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिलंय. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24